हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू दिस फिजिक्स क्लास. लास्ट टाइम आपण इन्फ्रारेड वेव्स बघत होतो आणि त्याचे युजेस बघत होतो, इन्फ्रारेड रेडिएशनचे युजेस. ओके, तर युजेस काय, त्याचा फर्स्ट युज आहे दॅट इज रिमोट सेन्सिंग. ओके, रिमोट सेन्सिंग म्हणजे काय करायचं, सॅटेलाईट द्वारे आपल्याला काय करायचं आहे, अर्थ वरचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. बाय युझिंग सॅटेलाईट वी आर गोइंग टू डू द ऑब्झर्वेशन ऑन दी अर्थ. आणि ऑब्झर्वेशन, अर्थ वरचा ऑब्झर्वेशन किंवा अर्थच्या सर्फेसचा स्टडी, सी लेवल किती आहे किंवा सर्फेसमध्ये कुठले कुठले मिनरल्स आहेत, हे सगळं आयडेंटिफाय करतो आपण रिमोट सेन्सिंगच्या सहाय्यानं. परंतु रिमोट सेन्सिंग करत असताना सॅटेलाइट आणि अर्थचा सर्फेस यांच्यामध्ये काय असतात, क्लाउड्स असतात. आणि त्या क्लाउड्स मधून काय होऊ शकत नाही, दुसरे कुठले वेव्स जनरली पास होऊ शकत नाहीत, इन्फ्रारेड रेडिएशन मात्र इझिली पास होऊ शकतात. ओके, आणि इन्फ्रारेड रेडिएशन जे आहे ते हॅझार्डस पण नाहीत हेल्थला. आता एक्सरेज आणि गॅमा रेज पास होऊ शकतात, परंतु एक्सरेज गॅमा रेज आपण वापरू शकत नाही, कारण का, दीज आर हॅझार्डस टू द प्लांट्स ॲनिमल्स. यूव्ही रेज देखील वापरू शकत नाही, आणि त्याच्यामुळे इन्फ्रारेड रेडिएशन आपण काय करतो, रिमोट सेन्सिंग मध्ये वापरतो. त्याचबरोबर डायग्नोसिस ऑफ सुपरफिशियल ट्युमर अँड व्हेरिकोज वेन्स. ओके, सुपरफिशियल म्हणजे सुपरफिशियल ट्युमर म्हणजे त्वचेच्या वर निर्माण होणारे जे ट्युमर्स आहेत. अनेक वेळा बघितलेले असतील की आपल्या काही लोकांच्या स्किनच्या वर, म्हणजे स्किन मध्ये एक्झॅक्टली बॉडीच्या वर सरफेसवर काय झालेले असतात, काही ट्युमर्स तयार झालेले असतात. तर त्याचं डायग्नोसिस करायला, त्याची ट्रीटमेंट करायला काय करतो आपण, हे इन्फ्रारेड रेडिएशन वापरतो. त्याचबरोबर व्हेरिकोज वेन्स, व्हेरिकोज वेन म्हणजे हा देखील एक सुपरफिशियल म्हणजे स्किन च्या खाली तयार होणारा एक डिसीज आहे, की ज्याच्यामध्ये आपल्या ज्या ब्लडच्या वेन्स जे आहेत त्या एका ठिकाणी काय झालेल्या असतात, अक्युमुलेट झालेले असतात. ओके, आणि त्या त्वचेवर आपल्याला जास्त दिसतात, त्याला व्हेरिकोज वेन्स असं म्हणायचं. तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी देखील काय करतो आपण, इन्फ्रारेड रेडिएशनचा वापर करतो. व्हेरिकोज वेन्स म्हणजे काय, सुपरफिशियल ट्युमर म्हणजे काय, थोडंसं नेटवर तुम्ही जरी सर्च केलं तर आणखी तुम्हाला चांगली इन्फॉर्मेशन मिळेल, त्याचे इमेजेस दिसतील तुम्हाला. ठीक आहे. त्याचबरोबर इट इज यूज टू क्युअर इनफॅन्टाईल पॅरालायसिस अँड टू ट्रीट स्प्रेन, डिसलोकेशन अँड फ्रॅक्चर्स. ओके, इन्फ्रारेड रेडिएशनचा वापर करून हे जे मेडिकल फील्डमधले हे काही जे प्रॉब्लेम्स आहेत, ओके, ते आपण याच्या साईनं काय करू शकतो, क्युअर करू शकतो किंवा त्याला ट्रीटमेंट देऊ शकतो. ओके, तर त्याच्यामध्ये इनफॅन्टाईल पॅरालायसिस किंवा त्याच्यामध्ये स्प्रेन्स, डिसलोकेशन्स आणि फ्रॅक्चर्स, ओके, हे आपल्याला क्युअर करण्यासाठी आपण इन्फ्रारेड रेडिएशन्स वापरतो. इनफॅन्टाईल पॅरालायसिस म्हणजे काय म्हणतो आपण, जनरली लहान मुलांच्या मध्ये जो पॅरालायसिस किंवा पक्षाघात होतो, ओके, पर्टिक्युलरली एकदम लहान, एकदम शिशू म्हणतो आपण, शिशू पक्षाघात. ओके, लहान मुलांच्या मध्ये जो पॅरालायसिस होतो त्याला काय म्हणायचं, इनफॅन्टाईल पॅरालायसिस. ओके, स्प्रेन्स म्हणजे काय असतं, आपला पाय, समजा पाय किंवा हात मुरगळलेला असला, मुरगळणे म्हणते माहिती आहे ना का, किंवा हिंदीमध्ये त्याला मोच, मोच आना म्हणतो आपण. ओके, तर पाय किंवा हात जर मुरगळलेला असेल तर आपल्याला तो हात किंवा पाय आपल्याला चालताना किंवा काही एखादी गोष्ट करत असताना मुरगळलेला असतो. त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी काय करायचं, त्याला काय करायचं, थोडस आपण अनेक वेळा घरी देखील हा उपाय केलेला असेल की त्याला काय करतो आपण, शेक देतो. शेक बरोबर ना, शेक देतो म्हणजे काय करतो, गरम कपड्याच्या साहाय्यानं किंवा गरम ऑब्जेक्टच्या साहाय्यानं काय करतो, त्याला हीट सप्लाय करतो. ओके, जिथं आपला पाय मुरगळलेला आहे त्या ठिकाणी किंवा हात जर मुरगळलेला असेल तर, आणि त्याला शेक दिल्यानंतर काय होतं, थोडंसं आपल्याला बरं वाटतं किंवा ते थोडंसं क्युअर होत आहे. डिसलोकेशन म्हणजे अनेक वेळा काय होतं, हाडं त्यांच्या जॉईंट पासून सरकलेले असतात, त्याला डिसलोकेशन म्हणायचं. त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी आपण काय करू शकतो, इन्फ्रारेड रेडिएशन वापरू शकतो. किंवा फ्रॅक्चर मध्ये देखील ते क्युअर होण्यासाठी, लवकरात लवकर फ्रॅक्चर भरून येण्यासाठी थोडासा आपण जर शेक दिला. अनेक वेळा तुम्ही बघितलेलं असेल, पाठ दुखत असेल किंवा बॉडीमध्ये काही एखाद्या ठिकाणी पेन्स जर असतील तर त्याला थोडस जर शेक दिला ना आपण, थोडं गरम केलं एखाद्या ऑब्जेक्टच्या साईनं, म्हणजे आपला जो हेअर ड्रायर आहे त्याच्या साईनं गरम केलं, किंवा थोडस एखाद्या हॉट बॅग्स असतात, हॉट बॅगच्या साईनं थोडस आपण काय केलं, त्याला हीट दिली, गरम केलं, तर काय होतं, तिथले पेन्स कमी होतात आणि ते लवकर क्युअर व्हायला मदत होते. आता हे गरम ऑब्जेक्ट मधून कुठल्या रेज बाहेर पडतात, तर इन्फ्रारेड रेडिएशन बाहेर पडतात. तर ते इन्फ्रारेड रेडिएशन काय होतात, डायरेक्टली आपल्या बॉडी स्किन मधून पेनिट्रेट होतात आणि जिथं प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी थोडी एनर्जी प्रोव्हाइड करतात, आणि त्या एनर्जीमुळे काय होतं, तिथं
आपल्याला थोडस हेल्प होऊ शकते तो आजार बरा होण्यासाठी. त्याच्यानंतर दे आर युज्ड इन सोलर वॉटर हीटर अँड कुकर. आता अनेकांच्या घरी तुम्ही बघितलेलं असेल की आपल्या बंगल्याच्या वर सोलर वॉटर हीटर बसवलेला असतो, तर त्याच्यामध्ये इन्फ्रारेड रेडिएशनच्या साईन काय होतात, म्हणजे सन कडून येणार जे इन्फ्रारेड रेडिएशन आहे, जे हीट कॅरी करणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, त्या सोलर हीटरवर पडल्यानंतर काय होतं, वॉटर गरम होतं. आणि काही वेळेला सोलर कुकर देखील वापरले जातात. त्याचबरोबर काही स्पेशल इन्फ्रारेड फोटोग्राफ्स जे आहेत ऑफ द बॉडी कॉल्ड एज थर्मोग्राम्स कॅन रिव्हील डिसीज्ड ऑर्गन्स बिकॉज दिस पार्ट रेडिएट लेस हीट दॅन द हेल्दी ऑर्गन्स. आता काय काही वेळेला काय करतो आपण, एखाद आपल्या बॉडीमध्ये काही अबनॉर्मॅलिटीज आहेत का, किंवा एखादं ऑर्गन व्यवस्थित फंक्शन करतंय का नाही हे फाइंड आउट करण्यासाठी काय करतो आपण, थर्मोग्राम काढतो. त्याची थर्मोग्राम म्हणजे काय, आपल्या बॉडीमधून किंवा प्रत्येक ऑर्गनमधून त्याच्या टेम्परेचरनुसार काय होत असतात, पर्टिक्युलर वेव्हलेंथचे इन्फ्रारेड रेडिएशन बाहेर पडत असतात. तर त्या बाहेर पडणाऱ्या इन्फ्रारेड रेडिएशनचा फक्त काय करायचा, फोटो घ्यायचा. ओके, आता नॉर्मल ऑर्गनचा इन्फ्रारेड रेडिएशनचा फोटो आणि समजा एखादा प्रॉब्लेमॅटिक ऑर्गन असेल तर त्याचा इन्फ्रारेड रेडिएशनचा फोटो, हे थोडेसे काय दाखवणार आहेत, मिसमॅच दाखवणार आहेत. ओके, आणि याच्यामध्ये काय होतं, जर एखादा ऑर्गन व्यवस्थित वर्क करत नसेल तर त्याचं टेम्परेचर काही वेळेला हाय किंवा लो होतं, आणि त्याच्यामुळे त्याचा जो थर्मोग्राम जो आहे म्हणजे थर्मल रेडिएशननं काढलेला फोटो जो आहे तो थोडासा काय येतो, कमी इंटेन्सिटीचा किंवा जास्त इंटेन्सिटीचा येतो, आणि त्याच्यावरून आपण आयडेंटिफाय करू शकतो की हे ऑर्गन व्यवस्थित वर्क करत नाही. ओके, त्याचबरोबर इन्फ्रारेड बायनोक्युलर अँड थर्मल इमेजिंग कॅमेराज आर युज्ड इन मिलिटरी ऍप्लिकेशन फॉर नाईट विजन. हे बघा, रात्रीच्या वेळी आपल्याला व्हिजिबल लाईट अवेलेबल नसते, आणि त्याच्यामुळं रात्रीच्या वेळी आपण बाय युझिंग अवर निकेड आईज फक्त डोळ्याच्या साईन आपण बघू शकत नाही, मग त्यावेळी काय करतो आपण, हे इन्फ्रारेड कॅमेराज वापरतो. हे इन्फ्रारेड कॅमेराज काय करतात, आता तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक बॉडी त्याच्या टेम्परेचरनुसार इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स बाहेर टाकत असते, तर हे इन्फ्रारेड कॅमेरा काय करतात, त्या बाहेर पडणाऱ्या इन्फ्रारेड रेडिएशनचा फोटो घेतात. आता फॉर एक्झाम्पल, रात्रीच्या वेळी एखादा व्यक्ती जर फिरत असेल तर तो आपल्याला दिसणार नाहीये, परंतु इन्फ्रारेड कॅमेराच्या साहाय्याने बघितलं तर प्रत्येक पर्सनचं टेम्परेचर काय असतं, 37 डिग्री सेल्सिअस असतं, बरोबर आहे ना, आणि सराउंडिंगचं टेम्परेचर काय असतं, लेस दॅन 37 नाईटला असतं, म्हणजे 30 डिग्री वगैरे असेल, आणि त्याच्यामुळं आपल्याला ती बॉडी काय दिसते, थोडीशी जास्त रेड दिसते. ओके, सो इन्फ्रारेड कॅमेराच्या साहाय्याने रात्रीच्या वेळी देखील फिजिबल लाईट नसताना देखील काय करू शकतो आपण, इन्फ्रारेड रेजचा वापर करून, म्हणजे त्या बॉडी मधून बाहेर पडणाऱ्या इन्फ्रारेड रेजचा वापर करून काय करू शकतो, त्याचे फोटो मिळवू शकतो, त्याची इमेज मिळवू शकतो. ओके, तर हे मिलिटरी पर्सन जे आहेत किंवा सैनिक, आपले सैनिक जे आहेत ते काय करू शकतात, इन्फ्रारेड कॅमेराच्या साहाय्याने एखादा पर्सन समोर आहे का नाही किंवा एखादी हाय टेम्परेचरची बॉडी समोर आहे का नाही ते आयडेंटिफाय करू शकतात. ओके, त्याचबरोबर इन्फ्रारेड रेडिएशन आर युज टू कीप ग्रीन हाऊस वॉर्म. अनेक वेळा तुम्ही ग्रीन हाऊस बघितलेले असतील शेतीमध्ये, ग्रीन हाऊसेस, तर ते ग्रीन हाऊसेस काय करतात, इन्फ्रारेड रेडिएशन्सला कॅप्चर करतात, आणि इन्फ्रारेड रेडिएशन कॅप्चर केल्यामुळे काय होतं, आतलं टेम्परेचर वाढतं. तर ग्रीन हाऊसला कारण काही क्रॉप्स असे असतात की त्यांना थोडस जास्त टेम्परेचर लागतं. ओके, मग एका पर्टिक्युलर रिजन मध्ये टेम्परेचर कमी असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल विंटर सीझन मध्ये टेम्परेचर खूप कमी असतं आणि तिथं मग काही विशिष्ट क्रॉप येऊ शकत नाहीत, मग त्यावेळी काय करायचं, ग्रीन हाऊस उभा केलं जातं आणि तिथं टेम्परेचर मेंटेन केलं जातं. तर टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी हे सन कडून येणारे इन्फ्रारेड रेडिएशन काय केले जातात, त्या ग्रीन हाऊस मध्ये कॅप्चर करून ठेवले जातात, जेणेकरून आतलं टेम्परेचर बाहेरच्या टेम्परेचरपेक्षा वॉर्म राहतं आणि त्या क्रॉपला थोडस सुटेबल एन्व्हायरमेंट क्रिएट होतं. त्याचबरोबर रिमोट कंट्रोल आपले जे आहेत, टीव्हीचे रिमोट कंट्रोल किंवा तुमचे जे अनेक अप्लायन्सेस आहेत त्याचे रिमोट जे आहेत, त्याच्यामध्ये काय केलेले असतात, इन्फ्रारेड रेडिएशन वापरलेले असतात, जे आपल्याला दिसत नाहीत परंतु रिमोट मधून टीव्हीमध्ये पास होतात आणि त्याच्या साईनं टीव्हीमध्ये जे काय आपल्याला सुटेबल फंक्शन करायचं आहे ते आपण तिथं युज करू शकतो. त्याचबरोबर इट इज युज इन रिव्हिलिंग द सिक्रेट रायटिंग ऑन द एन्शियंट वॉल्स. ओके, आता एन्शियंट वॉलवर काही लिहिलेले सिक्रेट रायटिंग जे आहेत
ते फक्त आपण इन्फ्रारेड कॅमेराच्या साहाय्याने किंवा इन्फ्रारेड वेवच्या साहाय्याने फक्त बघू शकतो. तर ते बघण्यासाठी आयडेंटिफाय करण्यासाठी काय करतो, आपण इन्फ्रारेड रेडिएशन वापरतो. त्याचबरोबर फॉर लुकिंग थ्रू हेज फॉग मिस्ट ड्युरिंग वॉर टाइम ॲज दिस रेडिएशन कॅन पास थ्रू देम. ओके, म्हणजे दाट धुकं असेल तर आपल्याला माहित आहे, हिवाळ्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व केलेलं असेल, समोर गाडीच्या समोर दाट धुकं जर असेल तर आपल्याला काहीही दिसू शकत नाही, कारण धुक्यामधून फिजिबल लाईट पास होत नाही. परंतु या धुक्यामधून इन्फ्रारेड रेडिएशन मात्र पास होऊ शकतात. त्याच्यामुळे इन्फ्रारेड रेडिएशन जर आपण व्हिजिबिलिटीसाठी वापरली किंवा इन्फ्रारेड कॅमेरा जर वापरले तर आपण काय करू शकतो, त्या धुक्यामधून देखील विदाउट एनी डेंजर हॅझार्ड आपण इझिली ट्रॅव्हल करू शकतो. ओके, तर इथं देखील इन्फ्रारेड रेडिएशनचा वापर केला जातो. तर या पद्धतीने हे इन्फ्रारेड रेडिएशनचे युजेस आहेत. याच्यावर एमसीक्यू कसा येऊ शकतो, फॉर एक्झाम्पल असा येऊ शकतो, विच ऑफ द फॉलोइंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव इज युज्ड इन ट्रीटमेंट ऑफ इन्फॅन्टाईल पॅरालायसिस. तर त्याचा आन्सर काय येणार आहे, इन्फ्रारेड रेडिएशन्स. किंवा विच ऑफ द फॉलोइंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आर युज्ड इन ग्रीन हाऊसेस. तर आन्सर काय येणार आहे, इन्फ्रारेड वेव्ज किंवा इन्फ्रारेड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. ओके, बोन फ्रॅक्चर आयडेंटिफाय करायला, बोन फ्रॅक्चर आयडेंटिफाय करायला कुठले इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज वापरतोय आपण, एक्सरेज. लक्षात येते का, आपल्या स्किन मध्ये व्हिटॅमिन डी कुठल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज मुळे तयार होऊ शकतं, तर ते आहेत अल्ट्राव्हायोलेट लाईट. तर या पद्धतीने एमसीक्यू जे आहे ते तयार होतात. त्याच्यामुळे काय करावं लागेल तुम्हाला, हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवावं लागणार आहे. रिपीट रिपीट करा म्हणजे हे लक्षात राहत आहे. आता इन्फ्रारेड नंतर नेक्स्ट बघा, आपण कुठले कुठले बघितले, सुरुवातीला गॅमा रेज बघितलं, त्याच्यानंतर एक्स रेज बघितलं, त्याच्यानंतर युव्ही रेज बघितलं, त्याच्यानंतर फिजिबल लाईट बघितलं, त्याच्यानंतर इन्फ्रारेड बघितलं, आता येणार मायक्रोवेव्ह आणि त्याच्यानंतर रेडिओवेव. ओके, नेक्स्ट इज द मायक्रोवेव. ओके, दीज आर द मायक्रोवेव. बघा, मायक्रोवेव्हची डिस्कवरी कोणी केलेली आहे, मायक्रोवेव्ह वेअर डिस्कवर्ड बाय हेनरीच हर्ड्स. ओके, हर्ड्स या सायंटिस्टनं 1888 ला याची डिस्कवरी केलेली आहे. 1888. ओके, पुन्हा एकदा इयरचा सिक्वेन्स जर बघितला तर मायक्रोवेव्ह कुठं आहेत, 1888 ला आहेत. इन्फ्रारेड कधी आहेत, 1800 ला आहेत. ओके, त्याच्यानंतर अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत 1801. ओके, एक्स रेज 1895 आणि गॅमा रेज कधी होते, 1900. ओके, सो 1900, 1885, त्याच्यानंतर 1801, त्याच्यानंतर 1800 आणि 1888. हा इयरचा सिक्वेन्स देखील तुम्हाला थोडासा लक्षात राहिला पाहिजे. ओके, सो गॅमा रेज इथं इयरचा सिक्वेन्स कसा आहे बघा, फर्स्ट गॅमा रेज होतं. गॅमा रेज कधी डिस्कवर झाले, 1900 ला. एक्स रेज 1885 ना का, 1895. एक्स रेज 1895. एक्सरेज 1895, गॅमा रेज, एक्सरेज, त्याच्यानंतर अल्ट्राव्हायोलेट 1801. ओके, त्याच्यानंतर फिजिबल लाईट येते. लाईट काय आपल्याला सुरुवातीपासूनच माहिती आहे. ओके, त्याच्यानंतर आहे इन्फ्रारेड रेडिएशन्स. इन्फ्रारेड रेडिएशन कितीला डिटेक्ट झालेले आहे, दॅट इज 1800 ला ना. इन्फ्रारेड इज ॲट 1800. आणि त्याच्यानंतर मायक्रोवेव्ह.
मायक्रोवेव्स डिस्कवर झालेले आहेत 1888 ला. ओके, म्हणजे सगळ्यात अगोदर लाईट, त्याच्यानंतर इन्फ्रारेड, त्याच्यानंतर यूव्ही लाईट. म्हणजे लाईट मध्ये विबगर असतं माहित ना, VIBGYOR. म्हणजे लाईट मध्ये जे व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड हे जे कलर आहेत, तर त्याच्यामध्ये लाईट सुरुवातीपासून आपल्याला माहिती आहे, कारण त्याच्याशिवाय आपण बघू शकत नाही. रेडच्या नंतरचा, रेडचा ऍडजसंट रिजन कुठला आहे, इन्फ्रारेड अगोदर डिस्कवर झाला, त्याच्यानंतर अल्ट्रा व्हायलेट यूव्ही, ओके, आणि मग त्याच्यानंतर एक्सरेज आणि मग गॅमारेज, एक्सरेज त्याच्यानंतर मायक्रोवेव्ह आणि मग गॅमारेज. ओके, आता मायक्रोवेव्ह कोणी डिस्कवर केलेले आहेत, हर्ड्स या सायंटिस्टनं मायक्रोवेव्ह डिस्कवर केलेले आहेत. मायक्रोवेव्ह कोण प्रोड्यूस करतं, तर ऑसिलेटर, ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक सर्किट्स कंटेनिंग कॅपॅसिटर अँड द इंडक्टर. आता फिजिक्स 2 मध्ये 12th ला तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन किंवा अल्टरनेटिंग सर्किट यासारखे टॉपिक्स आहेत, आणि त्याच्यामध्ये तुम्ही ऑसिलेटर सर्किट स्टडी करणार आहात, ऑसिलेटर सर्किट. आणि ऑसिलेटर सर्किट मध्ये काय असतं, एक कॅपॅसिटर असतो आणि एक इंडक्टर असतो, आणि या कॅपॅसिटर आणि इंडक्टरच्या मदतीनं, याच्या साईनं काय करतो आपण, काही पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आपण प्रोड्यूस करू शकतो, आणि त्याला काय म्हणतो आपण, मायक्रोवेव्ज असं म्हणतो. म्हणजे मायक्रोवेव्हचा सोर्स काय आहे, ऑसिलेटर सर्किट, हे लक्षात ठेवा, ऑसिलेटर इलेक्ट्रिक सर्किट. ऑसिलेटर सर्किटच्या साईनं काय करतो आपण, मायक्रोवेव्ह प्रोड्यूस करतो. स्पेशल व्हॅक्युम ट्यूबच्या साईनं देखील काय करू शकतो आपण, या मायक्रोवेव्ह प्रोड्यूस करू शकतो. याची वेव्हलेंथ 10⁻⁴ मीटर आहे, 2-1 मीटर पर्यंत साधारणपणे वेव्हलेंथ असते. ओके, याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, दे हिट सर्टन सबस्टन्सेस ऑन विच दे आर इन्सिडेंट. म्हणजे जनरली मायक्रोवेव्ह ओव्हन तुम्ही बघितलेले असतील, मायक्रोवेव्ह ओव्हन, तर मायक्रोवेव्ह काय करणार आहे, एखाद्या आपण ज्याच्यामध्ये थोडासा वॉटर कंटेंट आहे, वॉटर कंटेंट असणाऱ्या ऑब्जेक्टवर आपण मायक्रोवेव्ह इन्सिडेंट केल्या, तर त्याच्यामध्ये काय होतं, हीट प्रोड्यूस होते. दे कॅन बी डिटेक्टेड बाय क्रिस्टल डिटेक्टर्स. क्रिस्टल डिटेक्टर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट असतं, ज्याच्या साईन आपण ते डिटेक्ट करू शकतो. तर मायक्रोवेव्हचा यूज काय आहे, ओके, यूज, तर यूज फॉर ट्रान्समिशन ऑफ टीव्ही सिग्नल्स. टीव्ही सिग्नल ट्रान्समिट करण्यासाठी आपण काय करतो, याचा वापर करतो, टीव्ही सिग्नल ट्रान्समिट करायला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, यूज फॉर लॉंग डिस्टन्स टेलिफोन कम्युनिकेशन. टेलिफोन कम्युनिकेशन देखील मध्ये देखील मायक्रोवेव्ह वापरतात. मायक्रोवेव्ह ओव्हन्स, मायक्रोवेव्ह तुम्ही ऐकला असेल, ओव्हन्स अनेकांच्या घरी असतील, तर कुकिंग, कुकिंगसाठी मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर केला जातो. त्याचबरोबर रडार सिस्टीम मध्ये देखील यूज करू शकतो फॉर लोकेशन ऑफ द ऑब्जेक्ट्स. ऑब्जेक्टचं लोकेशन फाइंड आउट करण्यासाठी किंवा एरोप्लेनचं लोकेशन फाइंड आउट करण्यासाठी किंवा मिसाईलचं लोकेशन फाइंड आउट करण्यासाठी काय करतो आपण, मायक्रोवेव्हचा वापर करतो. म्हणजे लक्षात घ्या, हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. रडार सिस्टम मध्ये कुठले इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज वापरतात, रडार सिस्टम मध्ये कुठले इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह वापरतात, असा जर क्वेश्चन आला तर त्याचा आन्सर काय येणार आहे, मायक्रोवेव्ह. दे आर डिटेक्टेड बाय क्रिस्टल और सेमी कंडक्टर डिटेक्टर. दीज वेव्ज आर यूज मेनली इन रडार अँड लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन. ओके, लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशनला आणि रडार मध्ये पर्टिक्युलरली या मायक्रोवेव्ह यूज केल्या जातात. ओके, सो दीज आर, कुणी डिस्कवर केला, त्याचा सोर्स काय, प्रॉपर्टीज काय आणि युजेस काय. सो दिस इज ऑल अबाउट मायक्रोवेव्ह. तर याच्यामध्ये हा मायक्रोवेव्हचा पार्ट झालेला आहे. आता लास्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे आहेत त्या कुठल्या आहेत, दीज आर द रेडिओ वेव्हज. ओके, रेडिओ वेव्हची डिस्कवरी कोणी केलेली आहे, मार्कोनीनं 1895 मध्ये डिस्कवर झालेले आहेत मायक्रोवेव्हज. नाही, 1895 ला आणखी कोण डिस्कवर झालेला, एक्सरेज. म्हणजे एक्सरेज आणि रेडिओ वेव्ह जे आहेत ते एकाच वेळी डिस्कवर झालेले आहेत. ओके, डिस्कवरी करणाऱ्या सायंटिस्टची नाव पण लक्षात येतात ना, एक्सरेज बाय द पॉल विलार्ड, सॉरी गॅमारेज बाय द पॉल विलार्ड, एक्सरेज रॉन्टजेन, यूव्ही रेज कुणी डिस्कवर केलेले आहेत, अल्ट्राव्हायलेट रेज दॅट इज हर्शल, लाईट से रिलेटेड न्यूटनचं नाव होतं, इन्फ्रारेड इन्फ्रारेड रेडिएशन हर्शल यांनी. ओके, आणि यूव्ही लाईट कुणी डिस्कवर केलेली आहे, रिटर, रिटर या सायंटिस्टने. ओके, and after that microwave were discovered by Heinrich Hertz.
हर्ट्ज या सायंटिस्टने मायक्रोवेव्ह डिस्कवर केलेली आहे. ओके, रेडिओवेव्हची डिस्कवरी कोणी केलेली आहे? मार्कोनी या सायंटिस्टनं 1895 ला डिस्कवर केलेली आहे. याची वेव्हलेंथ जी आहे ती कुठून कुठपर्यंत आहे? 0.1 मीटर टू 10^5 मीटर, म्हणजे 0.1 मीटर पासून काही किलोमीटर, म्हणजे 10^5 मीटर म्हणजे जवळपास 100 किलोमीटर याची वेव्हलेंथ असू शकते. म्हणजे लार्जेस्ट वेव्हलेंथचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे आहेत ते कुठले आहेत? रेडिओ वेव्ह आहेत लार्जेस्ट वेव्हलेंथ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. लार्जेस्ट वेव्हलेंथचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे कुठले असणार आहेत? दॅट इज रेडिओ वेव्ह. आता सोर्स ऑफ रेडिओ वेव्ह काय आहे? दे कॅन बी ऑब्टेन्ड बाय फ्लो ऑफ हाय फ्रिक्वेन्सी अल्टरनेटिंग करंट इन इलेक्ट्रिक कंडक्टर. म्हणजे कुठल्याही कंडक्टर मधून हाय फ्रिक्वेन्सी करंट पास केला की त्याच्यामधून काय होतात? रेडिओ वेव्ह बाहेर पडतात. ओके, दीज वेव्स आर डिटेक्टेड बाय टँक सर्किट इन रेडिओ रिसिव्हर ऑर ट्रान्समीटर. रेडिओ वेव्स आर प्रोड्युस्ड बाय ऍक्सेलरेटेड मोशन ऑफ चार्जेस इन द कंडक्टर. हे बघा, तुम्हाला अँटेना माहित असेल, अँटेना या पद्धतीने एक अँटेना असतो, याला आपण हाय फ्रिक्वेन्सी अल्टरनेटिंग करंट दिला तर ऍटोमॅटिकली या अँटेना मधून काय होतात? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स बाहेर पडतात. आणि त्या कुठल्या वेव्ज असतात? रेडिओ वेव्ज असतात. तर हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज या हाय फ्रिक्वेन्सी अल्टरनेटिंग करंट या अँटेनाला दिला, अँटेना म्हणजे काय असणार आहे? तर इलेक्ट्रिक कंडक्टर असणार आहे. एक कंडक्टर, कुठल्याही कंडक्टरला व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी, हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी किलो हर्ट्स मेगा हर्ट्स मध्ये असणार आहे. तर अँटेनाला दिलं की ऍटोमॅटिकली त्या अँटेना मधून रेडिओ वेव्ज बाहेर पडतात. ओके, तर हा त्याचा सोर्स आहे. प्रॉपर्टीज काय बघा, दे हॅव व्हेरी लॉंग वेव्हलेंथ रेंजिंग फ्रॉम फ्यू सेंटीमीटर टू फ्यू 100 किलोमीटर. काही 100 किलोमीटर, काही सेंटीमीटर पासून काही 100 किलोमीटर पर्यंत याची वेव्हलेंथ असते. आणि रेडिओ वेव्ज पर्टिक्युलरली काय केले जातात? तर रेडिओ वेव्ज पर्टिक्युलरली कम्युनिकेशनसाठी आणि रेडिओ ब्रॉडकास्टसाठी वापरलं जातं. तुम्हाला माहित असेल एएम रेडिओ असतात, एफएम रेडिओ असतात, तर त्याच्यामध्ये आपण काय करतो? रेडिओ वेव्ज यूज करतो. तर एएम बँडचे जे रेडिओज आहेत, एएम म्हणजे अँप्लिट्यूड मॉड्युलेशन, अँप्लिट्यूड मॉड्युलेटेड जे रेडिओज आहेत ते किती फ्रिक्वेन्सीचे रेडिओ वेव्ज वापरतात? 530 किलोहर्ट्स टू 1710 किलोहर्ट्स मध्ये. ओके, टीव्ही ट्रान्समिशनला साधारणपणे 54 मेगाहर्ट्स टू 890 मेगाहर्ट्सच्या रेडिओ वेव्ज वापरतात. आणि एफएम म्हणजे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन रेडिओ बँडमध्ये 88 मेगाहर्ट्स पासून 108 मेगाहर्ट्स पर्यंत फ्रिक्वेन्सीज असतात. तुम्ही एखाद्या वेळी एफएम स्टेशन जर ट्यून करून बघितलेलं असेल किंवा सर्च करून बघितलेलं असेल एफएम रेडिओ स्टेशन, तर त्याची फ्रिक्वेन्सी तुम्हाला जर तिथं चेंज होताना दिसत असेल तर ती मिनिमम किती असते माहिती आहे का? 88 मेगाहर्ट्स. तुम्ही बघू शकताय तुमच्या मोबाईलमध्ये, जर एखादा मोबाईलमध्ये एफएम रेडिओ असेल तर तुम्ही तिथं जर त्या व्हॅल्यू बघितल्या मेगाहर्ट्सच्या व्हॅल्यू, मिनिमम 88 येते, 88 खाली येत नाही आणि जास्तीत जास्त 108 मेगाहर्ट्स येते. म्हणजे फॉर एक्झाम्पल 102.7 कुठला आहे? कोल्हापूर एफएम आहे, किंवा 94.3 एफएम आहे, 98.4 एफएम आहे, 92.7. ओके, असे नंबर ऑफ एफएम रेडिओ स्टेशन्स आहेत. तर त्याच्यामध्ये काय करतो आपण? या रेडिओ वेव्ज वापरतो. पर्टिक्युलरली यांना रेडिओ वेव्ज असं का म्हटलेलं आहे? बिकॉज दे आर पर्टिक्युलरली युज्ड फॉर द रेडिओ ब्रॉडकास्ट. ओके, तर डिफरंट टाईपचे रेडिओज आहेत आणि डिफरंट टाईपच्या रेडिओमध्ये हे ऍप्लिकेशन्स यूज केले, म्हणजे या रेडिओ वेव्ज जे आहे ते पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीच्या रेडिओ वेव्ज आपण यूज करतोय. रेडिओ ची युजेस काय बघा, रेडिओ वेव्ज आर युज्ड फॉर वायरलेस कम्युनिकेशन पर्पज. वायरलेस कम्युनिकेशन मध्ये याचा आपण वापर करू शकतो. त्याचबरोबर रेडिओ ब्रॉडकास्टिंग, जे आताच मी सांगितलं, रेडिओ कुठल्या प्रकारचे असतात? एएम रेडिओ असतो एक, अँप्लिट्यूड मॉड्युलेटेड, आणि दुसरा असतो एफएम रेडिओ, दॅट इज फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड. ओके, दोन्ही प्रकारचे असतात. एएम मध्ये काय केले जातात? कमी फ्रिक्वेन्सी वापरल्या जातात. कमी म्हणजे काय? 530 किलोहर्ट्स पासून किती? 1710 किलोहर्ट्स. आणि एफएम मध्ये 88 मेगाहर्ट्स
पासून 108 मेगा हर्ट्स, मेगा म्हणजे 10^6, किलो म्हणजे 10^3, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर टीव्ही सिग्नल ट्रान्समिट करण्यासाठी देखील वापरला जातो. त्याचबरोबर सेल्युलर फोन्स यूज रेडिओ वेव्स टू ट्रान्समिट व्हॉइस कम्युनिकेशन इन अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी UHF बँडमध्ये. आपल्या मोबाईल मधून बाहेर पडणारे ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहेत किंवा मोबाईल मध्ये येणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स जे आहेत जे आपण काय करतो व्हॉइस कम्युनिकेशनसाठी वापरतो त्या कुठल्या असतात, दॅट इज दीज आर रेडिओ वेव्स असतात. ओके, तर या पद्धतीनं आपण सगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज त्याचे सोर्स का आहे, प्रॉपर्टीज का आहेत, युजेस का आहे ते आपण स्टडी केलेलं आहे. ओके, हा व्हिडिओ जो आहे तो पुन्हा एकदा रिपीट 2-3 वेळा जर तुम्ही बघितलं तर हे त्यांचं इयर म्हणजे काय काय लक्षात ठेवायचं आहे हे लक्षात राहील तुम्हाला. लक्षात घ्या, रिपीटेडली बघितलं तर पहिली गोष्ट म्हणजे कुठल्या इयरला ते डिस्कवर झाले, कुणी डिस्कवर केले हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे, कुणी डिस्कवर केले. त्याच्यानंतर त्याचा सोर्स का आहे, कुठल्या सोर्स मधून बाहेर पडतात ते, प्रत्येकाचा सोर्स माहिती पाहिजे. म्हणजे गॅमा रेज फॉर एक्झाम्पल काय असणार आहे, गॅमा रेज इन्फ्रारेड, गॅमा रेज जे आहे ते रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट मधून बाहेर पडतात. एक्स रेज म्हणजे एक्स रे ट्यूब असते त्याच्यामधून बाहेर पडतात. अल्ट्राव्हायलेट लाईट कुठून बाहेर पडते, तो जे इलेक्ट्रिक आर्क्स असतात, इलेक्ट्रिक आर्क किंवा सन मधून अल्ट्राव्हायलेट लाईट बाहेर पडते. त्याच्यानंतर फिजिबल लाईट काय असते, फिजिबल लाईटचा मेन सोर्स कुठलाही ल्युमिनस ऑब्जेक्ट जो आहे, ओके, त्याच्यापासून काय होतं, फिजिबल लाईट बाहेर पडते. त्याच्यानंतर इन्फ्रारेड रेडिएशन, कुठलाही हॉट गरम असणारा ऑब्जेक्ट आहे त्याच्यामधून काय होतं, इन्फ्रारेड रेडिएशन बाहेर पडतात. मायक्रोवेव्स कुठून बाहेर पडतात, ऑसिलेटर सर्किट, ऑसिलेटर इलेक्ट्रिक सर्किट मधून बाहेर पडतात. ओके, आणि रेडिओ वेव्स कुठून बाहेर पडतात, तर हाय फ्रिक्वेन्सी अल्टरनेटिंग करंट आपण एखाद्या कंडक्टरला दिला तर त्याच्यामधून काय होतात, रेडिओ वेव्स बाहेर पडतात. हे सोर्सेस सगळे माहिती पाहिजेत. त्याचबरोबर सगळ्यांच्या प्रॉपर्टीज माहिती पाहिजेत, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांचे युजेस माहिती पाहिजेत. कारण युजेसवर अनेक वेळा नीट CET JEE क्वेश्चन आलेले आहेत, म्हणजे या पर्टिक्युलर युजसाठी कुठली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह वापरली जाते. म्हणजे बोन फ्रॅक्चरचा फोटो काढायचा असेल तर त्याच्यासाठी कुठली वापरली जाणार, फॉर एक्झाम्पल एक्सरेज. ओके, किंवा लगेजमध्ये एखादा मेटेलिक ऑब्जेक्ट आहे का नाही ते डिटेक्ट करण्यासाठी कुठला वापरणार, एक्सरेज. कॅन्सर ट्रीटमेंटसाठी कुठली वापरले जातात, गॅमा रेज वापरले जातात. स्किन मध्ये व्हिटॅमिन डी कोण तयार करतं, दॅट इज UV लाईट. फूड प्रिझर्वेशन साठी कुठले इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह वापरले जातात, फूड प्रिझर्वेशनला UV रेज पण वापरतोय किंवा गॅमा रेज पण वापरतोय. पर्टिक्युलरली तुम्हाला सांगितलं फीट फ्लोअर, म्हणजे गव्हाचं पीठ किंवा पीठ जी आहे ती प्रिझर्व करण्यासाठी कुठली रेज वापरले जातात, तर गॅमा रेज वापरले जातात. बरोबर, वॉटर प्युरिफिकेशन साठी कुठले रेज वापरले जातात, तर UV लाईट वापरले जाते. रिमोट सेन्सिंग मध्ये कुठल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज वापरले जातात, इन्फ्रारेड्स. सुपरफिशियल ट्युमर किंवा डिसलोकेशन किंवा स्प्रेन जे आहेत त्याच्या ट्रीटमेंटसाठी इन्फ्रारेड वापरले जातात. हे सगळे जे ऍप्लिकेशन आहेत ना, हे तुम्हाला लक्षात पाहिजेत. ठीक आहे, रेडिओ वेव्हचा पर्टिक्युलरली कम्युनिकेशन, रेडिओचा वापर कशासाठी पर्टिक्युलरली होतो, रेडिओ कम्युनिकेशनसाठी, वायरलेस कम्युनिकेशनसाठी, TV ब्रॉडकास्टसाठी, मोबाईल कम्युनिकेशनसाठी. मायक्रोवेव्हचा वापर कशासाठी करतात, पर्टिक्युलरली रडारमध्ये किंवा लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशनसाठी मायक्रोवेव्ह वापरतात. ओके, किंवा ओव्हनमध्ये कुठल्या वेव्ज वापरतात, तर मायक्रोवेव्ह वापरतात. हे सगळे ऍप्लिकेशन जे आहेत ते तुम्हाला लक्षात राहिले पाहिजेत, याच्यावर MCQ असतात. ओके, UV लाईट मर्क्युरी वेपर लॅम्प मधून देखील बाहेर पडते. हे जे नंबर ऑफ सोर्सेस जे आहेत, सोर्सेस, त्याचं इयर, डिस्कवरी कोणी केलेली आहे, ओके, हे सगळ्या गोष्टी जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, सो इन दिस वे या चॅप्टर मधली सगळी थिअरी आणि त्याचे न्यूमरिकल जे आहेत ते संपलेले आहेत. याच्याच रिलेटेड काही MCQs आपण याच्यानंतर आता सोडवणार आहे, काही MCQ याच्याच रिलेटेड आणखी काही MCQs आपण बघूया, स्टडी करूया. ओके, सो हॅलो स्टुडंट्स, या पद्धतीने सगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह झालेल्या. याच्याच रिलेटेड आणखी एक टेबल बघा, इम्पॉर्टंट टेबल आहे. वन मोर इम्पॉर्टंट टेबल की ज्याच्यामध्ये सगळ्या तुम्हाला वेव्हलेन्थ, प्रोडक्शन, डिटेक्शन या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहे. जस्ट अ मिनिट.
प्रोडक्शन अँड डिटेक्शन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स हा टेबल देखील थोडासा लक्षात ठेवू शकताय. याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स दिलेल्या आहेत, स्टार्टिंग फ्रॉम लॉंगेस्ट वेवलेंथ टू द शॉर्टेस्ट वेवलेंथ, किंवा स्मॉलेस्ट फ्रिक्वेन्सी टू द लार्जेस्ट फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीच्या व्हॅल्यूज पण दिलेल्या आहेत, वेवलेंथच्या व्हॅल्यूज पण दिलेल्या आहेत इथं. ओके, कसे प्रोड्यूस होतात त्याची देखील इन्फॉर्मेशन दिलेली आहे, आणि ते कसे डिटेक्ट केले जातात, डिटेक्ट कसे केले जातात ते देखील. प्रोडक्शन आणि डिटेक्शन थोडंसं आपण बघूया. वेवलेंथ फ्रिक्वेन्सी रेंज तुम्ही वाचून काढा. ओके, रेडिओ वेव्स जे आहेत ते प्रोड्यूस कशा केल्या जातात, रॅपिड ऍक्सेलरेशन अँड डिसेलरेशन ऑफ इलेक्ट्रॉन इन एरियल्स. एरियल म्हणजे अँटेना. अँटेनामध्ये रॅपिड ऍक्सेलरेशन अँड डिसेलरेशन ऑफ इलेक्ट्रॉन केलं म्हणजे अल्टरनेटिंग करंट पास केला एरियलमध्ये किंवा अँटेनामध्ये. अल्टरनेटिंग हाय फ्रिक्वेन्सी अल्टरनेटिंग करंट पास केला. हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे रॅपिड ऍक्सेलरेशन अँड डिसेलरेशन असतं. आणि डिटेक्शनसाठी रिसिव्हर्स एरियल वापरतो. रिसिव्हर एरियल म्हणजे रिसिव्हर अँटेना. रिसिव्हर्स अँटेनाचा वापर करतो इथं. मायक्रोवेव्ह प्रोड्यूस कशा केले जातात बघा, तर क्लिस्ट्रॉन वॉल किंवा मॅग्नेट्रॉन वॉल याच्या साईनं प्रोड्यूस केले जातात. म्हणजे पाठीमागे जे प्रोड्यूस कशाच्या साईनं प्रोड्यूस केले जातात ते जे दिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त हे इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे पाठीमागे आपण काय म्हटलं होतं, ऑसिलेटर सर्किट्स किंवा हे वॉल जे आहेत याच्या साईन प्रोड्यूस केले जातात. आणि पॉइंट कॉन्टॅक्ट डायोडच्या साईन ते डिटेक्ट केले जातात. इन्फ्रारेड वेव्स व्हायब्रेशन ऑफ ऍटम अँड मॉलिक्युल, म्हणजे कुठलीही हॉट बॉडी आहे त्याच्यामध्ये ऍटम्स आणि मॉलिक्युल व्हायब्रेटरी मोशन मध्ये असतात, आणि त्यांच्या व्हायब्रेशन ऍटम्स मॉलिक्युलच्या व्हायब्रेशनमुळे इन्फ्रारेड वेव्स तयार केले जातात. आणि डिटेक्ट कशा केल्या जातात, थर्मोपाईल बोलोमीटर इन्फ्रारेड फोटोग्राफिक फिल्म याच्या साईन डिटेक्ट केल्या जातात. फिजिबल लाईट कशामुळे क्रिएट होते, तर इलेक्ट्रॉन्स इन ऍटम इमिट लाईट व्हेन दे मूव फ्रॉम हायर एनर्जी लेवल टू द लोअर एनर्जी लेवल. म्हणजे ऍटम्स मध्ये इलेक्ट्रॉन ज्यावेळी एका ऑर्बिट मधून दुसऱ्या ऑर्बिट मध्ये जंप करतात, म्हणजे जनरली बाहेरच्या ऑर्बिट मधून आतल्या ऑर्बिट मध्ये जंप करतात, त्यावेळी त्याच्यामधून फिजिबल लाईट बाहेर पडते. डिटेक्शनसाठी आय फोटोसेल फोटोग्राफिक फिल्म याचा वापर करू शकतो. युव्ही रेज कधी जनरेट होतात, ज्यावेळी इनर्शियल इलेक्ट्रॉन ऍटम मूव फ्रॉम द हायर एनर्जी लेवल टू द लोअर एनर्जी लेवल. म्हणजे पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनच्या जम्पिंगमुळे युव्ही रेज जनरेट होतात. ज्यावेळी इलेक्ट्रॉन सगळ्यात बाहेरच्या ऑर्बिटमध्ये असतो आणि त्या जो सगळ्यात आतल्या ऑर्बिटमध्ये ज्यावेळी जम्प करतो ना, म्हणजे पाचव्या ऑर्बिटमधून फर्स्ट ऑर्बिटमध्ये किंवा थर्ड ऑर्बिटमधून फर्स्ट ऑर्बिटमध्ये या ऑर्बिटमध्ये जम्प ज्यावेळी करतो त्यावेळी युव्ही रेज काय होतात, जनरेट होतात. आणि ते डिटेक्ट करण्यासाठी फोटोसेल किंवा फोटोग्राफिक फिल्म आपण युज करू शकतो. एक्स रेज जे आहे ते पुन्हा एकदा काय केलं जातं, हाय व्हेलॉसिटी मुव्हिंग कॅथोड रेज किंवा इलेक्ट्रॉन एका मेटल टार्गेटवर इन्सिडेंट केले की काय होतात, एक्स रेज क्रिएट होतात. ते डिटेक्ट करण्यासाठी पुन्हा एकदा फोटोग्राफिक फिल्म, गीझर ट्यूब किंवा आयसोलेशन चेंबर यूज केलं जातं. आणि गॅमा रेज जे आहे ते रेडिओ ऍक्टिव्ह डिके मधून किंवा रेडिओ ऍक्टिव्ह इलिमेंट जे आहे त्याच्यामधून बाहेर पडतात. आणि हे डिटेक्ट करण्यासाठी फोटोग्राफिक फिल्म, गीझर ट्यूब किंवा इथं देखील आयसोलेशन चेंबर वापरला जातो गॅमा रेज डिटेक्ट करायला. ओके, तर हा एक देखील एक टेबल इम्पॉर्टंट आहे. झालेल्या पार्ट्स रिलेटेड आणखी काही क्वेश्चन आपण बघूया आता. तर याच्यामध्ये एलसी रेझोनंट सर्किट कंटेन्स 200 पिकोफॅरेड कॅपॅसिटर, ओके, अँड 100 मायक्रोफॅरेड इंडक्टर. It is set into oscillation coupled to antenna. The wavelength of radiated electromagnetic wave is. आता हा फॉर्म्युला ऍक्च्युली या टॉपिक मध्ये तुम्हाला नाहीये, त्याच्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे तो ऍक्च्युली तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही. याचा डायरेक्टली मी एक फॉर्म्युला देतो. तर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला इथं वेवलेंथ काढायला सांगितले, वेवलेंथ ऑफ रेडिएटेड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. तर त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर फ्रिक्वेन्सी काढावा लागणार. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असतो 1/2π अंडर रूट LC. हा फॉर्म्युला तुम्हाला कुठं मिळणार आहे, अल्टरनेटिंग सर्किट नावाचा जो टॉपिक आहे त्या टॉपिक मध्ये हा तुम्हाला फॉर्म्युला शिकायला मिळणार आहे. 1/2π अंडर रूट LC. L म्हणजे काय असतं, तर इंडक्टर असतो, इंडक्टरची व्हॅल्यू. C म्हणजे काय असते, कॅपॅसिटरची व्हॅल्यू. ओके, हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागणार आहे. ओके, सध्या तरी हा क्वेश्चन थोडा बाजूला ठेवा. ओके, कारण हा क्वेश्चन मोस्टली या टॉपिक से रिलेटेड नाहीये. ओके, हा अल्टरनेटिंग करंट या टॉपिक से रिलेटेड क्वेश्चन आहे. सो त्या टॉपिक मध्ये आपण मोस्टली क्वेश्चन सॉल्व करूया. तरी पण मी फक्त फॉर्म्युला सांगून ठेवतो, फ्रिक्वेन्सी कशी काढायची 1/2π अंडर रूट LC, आणि मग वेव्हलेंथ कशी काढायची, व्हेलॉसिटी डिवायडेड बाय
फ्रिक्वेन्सी करायचं आहे. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीला न्यू किंवा एफ सिम्बॉल वापरतो आणि वेव्हलेंथ इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी. म्हणजे या दोन स्टेपनं तुम्हाला वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करता येईल. व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इज पॅरलल टू ई बार क्रॉस बी बार असतं ना, ई बार क्रॉस बी बारला पॅरल असते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह गोइंग थ्रू व्हॅक्युम इज डिस्क्राइब्ड बाय इज इक्वल टू ई नॉट साइन के एक्स मायनस ओमेगा टी. विच ऑफ द फॉलोइंग इज इनडिपेंडंट ऑफ द वेव्हलेंथ. याच्यातली कुठली गोष्ट वेव्हलेंथ वर डिपेंडंट नसते. आता वेव्हलेंथ वर डिपेंड नसते. आता के चा फॉर्म्युला काय असतो, टू पाय बाय लॅमडा असतो. म्हणजे के जे आहे ते वेव्हलेंथ वर डिपेंड आहे. ओमेगा म्हणजे काय असतं, टू पाय इंटू फ्रिक्वेन्सी असतं. ओमेगा म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी, त्याचा फॉर्म्युला दिलाय बघा, टू पाय इंटू न्यू असा आहे. आणि न्यू म्हणजे पुन्हा काय असतं बघा, न्यू फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं, सी बाय लॅम्बडा असतं. वेव्हलेंथ डिवायडेड बाय सॉरी व्हेलॉसिटी डिवायडेड बाय वेव्हलेंथ. म्हणजे पुन्हा एकदा ओमेगा देखील काय आहे, लॅम्बडावर डिपेंड आहे. के देखील लॅम्बडावर डिपेंड आहे. के बाय ओमेगा जर केलं तर काय येतं, आता आपल्याला माहिती आहे की ओमेगा बाय के म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट असतं. सो के बाय ओमेगा वन बाय सी येणार आहे. आणि व्हेलॉसिटी जी वेव्हची व्हेलॉसिटी जी आहे ती वेव्हलेंथवर डिपेंड नसते. कारण आपण बघितले ना, एक्सरेज असू दे, गॅमा रेज असू दे, नाहीतर कुठल्याही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असू दे, त्यांचे फ्रिक्वेन्सी वेव्हलेंथ डिफरंट असतं. परंतु व्हेलॉसिटी मात्र काय असते, सगळ्या व्हेलॉसिटी मात्र सगळ्या वेव्हची व्हॅक्युम मध्ये काय असते, तेवढीच असते, 3×10⁸. त्याच्यामुळे आन्सर येणार आहे के ओमेगा, के डिवायडेड बाय ओमेगा. Which of the following statement is incorrect about electromagnetic waves? Electromagnetic waves related kutla statement incorrect hai. Okay. These are transverse in nature, he correct hai. Okay. These are produced by accelerated charges. These are produced by accelerated charges. He dekhil correct hai. Okay. Tyachyanantar they travel with the same speed in all media. He wrong hai. कारण मीडियम चेंज झालं की व्हेलॉसिटी चेंज होते. व्हॅक्युम मध्ये 3×10⁸ असते, बाकीच्या मीडियम मध्ये वेगळी असते. दे ट्रॅव्हल इन फ्री स्पेस विथ द स्पीड ऑफ लाईट. हा, फ्री स्पेस म्हणजे व्हॅक्युम मध्ये लाईटच्या स्पीडनं, म्हणजे 3×10⁸ मीटर पर सेकंड ट्रॅव्हल करतात. हे करेक्ट आहे. म्हणजे सी इज इनकरेक्ट आन्सर. ओके, सी इज इनकरेक्ट. नेक्स्ट, इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव द फेज डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड वेक्टर ई अँड बी. आता आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव मध्ये आपण डायग्राम करून बघितलंय, ते एकमेकाला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर असतात. त्याच्यामुळे त्यांच्यामधला फेज डिफरन्स ते एकमेकाला परपेंडिक्युलर असतात, म्हणजे डायरेक्शन त्यांच्या परपेंडिक्युलर असतात. परंतु फेज डिफरन्स म्हणजे काय, स्टेट ऑफ ऑसिलेशन. आता इलेक्ट्रिक फील्ड ज्यावेळी झिरो असतं त्यावेळी मॅग्नेटिक फील्ड पण झिरो असतं. इलेक्ट्रिक फील्ड ज्यावेळी मॅक्सिमम होतं त्यावेळी मॅग्नेटिक फील्ड मॅक्सिमम असतं. म्हणजे दोन्ही नेहमी काय असतात, सेम फेज मध्ये असतात. सेम फेज मध्ये असणं म्हणजे झिरो फेज डिफरन्स. सो आन्सर काय येणार आहे, याचं झिरो येणार आहे. म्हणजे हा क्वेश्चन जरा व्यवस्थित लक्षात घ्या, मी त्याचा मिनिंग सांगतो व्यवस्थित. फेज डिफरन्स विचारला तर झिरो येणार आहे, आणि डायरेक्शन मधला अँगल विचारला तर 90° येणार. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. फेज डिफरन्स म्हणजे फेज मधला, म्हणजे स्टेट मधला डिफरन्स आहे, लक्षात घ्या. फेज म्हणजे काय असतं, स्टेट. फेज म्हणजे असतं स्टेट. फेज डिफरन्स म्हणजे स्टेट मधला डिफरन्स. स्टेट म्हणजे काय, इलेक्ट्रिक फील्ड ज्यावेळी झिरो स्टेटला असेल त्यावेळी मॅग्नेटिक फील्ड पण झिरो स्टेटला असतं. ते आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव कशी प्रोड्यूस होते ग्राफच्या साईन बघितलंय, तिथं बघितलंय, माहिती आहे ना, की ज्यावेळी इलेक्ट्रिक फील्ड झिरो असतं त्यावेळी मॅग्नेटिक फील्ड पण झिरो असतं. इलेक्ट्रिक फील्ड मॅक्सिमम असतं त्यावेळी मॅग्नेटिक फील्ड पण मॅक्सिमम असतं. म्हणजे त्यांच्यामध्ये फेज डिफरन्स नसतो. फेज डिफरन्स नसतो म्हणजे झिरो फेज डिफरन्स. द ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड वेक्टर ऑफ अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आर ओरिएंटेड अलॉंग. हा, आता इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड यांचे डायरेक्शन कसे असतं हे बघा. दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर डायरेक्शन अँड आर इन सेम फेज. सी आन्सर करेक्ट येणार बघा. ते नेहमी इन फेज असतात, एकाच फेज मध्ये असतात, एकाच स्टेटला असतात, आणि ते म्युच्युअली परपेंडिक्युलर डायरेक्शन असतात. म्हणजे सी आन्सर त्याचं करेक्ट येणार आहे. ओके, विच ऑफ द फॉलोइंग रिलेशन इज करेक्ट. कुठलं रिलेशन करेक्ट येणार, आता व्हेलॉसिटी ऑफ लाईट सी म्हणजे काय असतं, ई नॉट बाय बी नॉट असतं,
आणि त्याचबरोबर सी म्हणजे काय असतं, वन अपॉन अंडर रूट म्यू नॉट इप्सिलॉन नॉट असतं. हे दोन फॉर्म्युले आपण व्हेलॉसिटी ऑफ लाईट से रिलेटेड बघितलेले आहेत. आणि त्याच्यामुळं अंडर रूट म्यू नॉट इप्सिलॉन नॉट ई नॉट ला मल्टीप्लाय होणार, म्हणजे काय होणार, अंडर रूट म्यू नॉट इप्सिलॉन नॉट ओके इंटू ई नॉट होणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर इज इक्वल टू बी नॉट येणार आहे. ओके, त्याच्यामुळं फॉर्म्युला कुठला येणार बघा, याच्यामध्ये कुठला फॉर्म्युला येणार, किंवा अंडर रूट म्यू नॉट इप्सिलॉन नॉट फक्त एलएचएस ला आणलं, ही टर्म फक्त एलएचएस ला घेतली, तर आरएचएस ला काय येणार आहे, बी नॉट डिवाइडेड बाय ई नॉट येणार आहे. सो बी नॉट बाय ई नॉट असा बी ऑप्शन येतोय बघा, बी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. An apparatus, in an apparatus, the electric field was found to oscillate with amplitude 18, magnitude of oscillating magnetic field. तर इलेक्ट्रिक फील्डचे अँप्लिट्यूड म्हणजे ई नॉट दिलेला आहे, ई नॉट किती दिलंय, 18 दिलंय, आणि बी नॉट विचारलंय. आताच आपण फॉर्म्युला बघितला, ई नॉट बाय बी नॉट म्हणजे काय असतं, सी असतं. ओके, ई नॉट डिवाइडेड बाय बी नॉट म्हणजे असणार आहे सी, म्हणजे बी नॉट इज इक्वल टू काय येणार आहे, ई नॉट डिवाइडेड बाय सी येणार आहे. ओके, मग ई नॉट येणार आहे 18 डिवाइडेड बाय सी ची व्हॅल्यू किती असते, 3 × 10⁸ असते. सी म्हणजे वेलॉसिटी ऑफ लाईट, 3 × 6 = 18 म्हणजे 6 × 10⁻² काय येणार आहे, -8. सो बी आन्सर येणार. द आर एम एस व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ऑफ लाईट कमिंग फ्रॉम ए सन इज 720. द एव्हरेज टोटल एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आता हा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे 9 नंबर क्वेश्चन. या 9 नंबर क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, आर एम एस व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे ई आर एम एस दिलंय. ई आर एम एस किती दिलंय, 720 N/C दिलंय. आता ई आर एम एस वरून ई नॉट काढता आलं पाहिजे. आता ही कन्सेप्ट तुम्हाला नवीन आहे, ई आर एम एस वरून ई नॉट कसं काढायचं, तर ते पुन्हा एकदा अल्टरनेटिंग करंट नावाचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकमध्ये तुम्हाला ई आर एम एस वरून ई नॉट काढता येते. ते कसं काढता येतं, तर आर एम एस व्हॅल्यूला, आर एम एस व्हॅल्यूला काय केलं, रूट टू ने मल्टीप्लाय केलं. आर एम एस म्हणजे रूट मीन स्क्वेअर, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यूला रूट टू ने मल्टीप्लाय केलं की आपल्याला ई नॉट व्हॅल्यू मिळते. ओके, सो 720 × काय येणार आहे, रूट टू येणार आहे. ही झाली ई नॉट ची व्हॅल्यू. मग एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, एनर्जी डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो, हाफ ई नॉट स्क्वेअर इंटू इप्सिलॉन नॉट असतो, बरोबर आहे ना. इथं व्हॅल्यूज आपल्याला ठेवायला लागतील, हाफ इंटू ई नॉट स्क्वेअर म्हणजे 720 × √2 याचा स्क्वेअर, म्हणजे 720 चा स्क्वेअर × काय होणार, √2 चा स्क्वेअर म्हणजे 2, आणि इप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू 8.85 × 10⁻²-12. ओके, हे कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे, 8.85 × 10⁻²-12 इप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू. ओके, हियर 2 and 2 गेट कॅन्सल, 720 चा स्क्वेअर × 8.85 × 10⁻²-12. आन्सर साधारणपणे 4.58 × 10⁻⁶ येते. सो आन्सर डी येणार. म्हणजे ई आर एम एस व्हॅल्यू जर दिलेली असेल, लक्षात घ्या, आता हे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल कारण हा फर्स्ट टाइम तुम्ही फॉर्म्युला कदाचित बघत असाल, तर आर एम एस व्हॅल्यू वरून पीक व्हॅल्यू मॅक्सिमम व्हॅल्यू कसं काढायचं असतं, आर एम एस व्हॅल्यूला √2 ने मल्टीप्लाय केलं की ई नॉट मिळतं. मग त्याच्यामुळे क्वेश्चन मध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू दिलंय काय बघायचं, आर एम एस व्हॅल्यू दिलेला असेल तर अगोदर त्याला √2 ने मल्टीप्लाय करून मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणजे अँप्लिट्यूड व्हॅल्यू काढायची, आणि मग एनर्जी डेन्सिटीचा फॉर्म्युला हाफ ई नॉट स्क्वेअर इप्सिलॉन नॉट युज करायचा आहे. नंबर 10, इलेक्ट्रिक फील्ड ऑफ प्लेन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह व्हॅरीज विथ द टाइम ऑफ अँप्लिट्यूड 2 V/m. म्हणजे पुन्हा एकदा इथं काय दिलंय, या क्वेश्चनमध्ये ई नॉट दिलंय तुम्हाला,
इलेक्ट्रिक फील्डचे अँप्लिट्यूड म्हणजे ई नॉट ना, मॅक्सिमम व्हॅल्यू 2 व्होल्ट पर मीटर दिले आणि ते अलॉंग झेड ऍक्सिस आहे, म्हणजे के कॅप लिहूया. झेड ऍक्सिस म्हणजे के कॅप लिहितो. द ऍव्हरेज ऍव्हरेज डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड, फक्त मॅग्नेटिक फील्डची डेन्सिटी विचारली आहे. आता एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणजे एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड असतं आणि ते किती असतं, 1/4 ई नॉट स्क्वेअर इंटू इप्सिलॉन नॉट. म्हणजे एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू 1/4 ई नॉट स्क्वेअर, म्हणजे 2 चा स्क्वेअर म्हणजे काय येणार, 4 येणार, इंटू इप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू 8.85 × 10⁻². सो आन्सर काय येणार आहे डायरेक्टली 8.85 × 10⁻². सो बी आन्सर येते. ओके, रेडिएशन ऑफ इंटेन्सिटी 0.5 W/m² इंटेन्सिटी दिली आहे. स्ट्रायकिंग अ प्लेट द प्रेशर ऑन द प्लेट इज, रेडिएशन प्रेशरचा फॉर्म्युला माहित आहे ना, रेडिएशन प्रेशर इज गिवन बाय फॉर्म्युला I/C, इंटेन्सिटी डिवाइडेड बाय वेलॉसिटी ऑफ लाईट. इंटेन्सिटी दिली 0.5 आणि वेलॉसिटी ऑफ लाईट किती असते, 3 × 10⁸. ओके, मग आता 0.5 / 3 म्हणजे 0. ओके, 0. सेवन अप्रॉक्सिमेटली येणार, 0.17 × 10⁻¹. 0.17 किंवा 0.166. 0.17 कुणाच्या जवळ आहे बघा, 0.16 च्या जवळ आहे, × 10⁻¹. आता इथे ऍक्च्युअली फॉर्म्युला I/C किंवा 2I/C असतो. 2I/C वापरला तर याच्या बरोबर डबल येणार आहे, म्हणजे 0.332 वगैरे काहीतरी येईल, × 10⁻¹. आता एक क्वेश्चन मध्ये स्पेसिफिकली सांगितलेलं नाहीये की रिफ्लेक्शन होत आहे का फक्त ऍब्सॉर्ब होत आहे. सो रेडिएशन इन्सिडेंट होऊन ऍब्सॉर्ब होत असतील तर आन्सर ए येणार आहे, आणि जर इन्सिडेंट होऊन रिफ्लेक्ट होत असतील तर आन्सर काय येणार आहे, मग बी पण आन्सर येऊ शकते, हे लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन बघा. अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव, द इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटायझिंग फील्ड आर 100 V/m अँड 0.265 A/m. द मॅक्सिमम एनर्जी फ्लो इज, मॅक्सिमम एनर्जी फ्लो W/m² म्हणजे इंटेन्सिटी काढायची आहे. मग इंटेन्सिटीचा फॉर्म्युला तर आपल्याला माहितीच आहे. इंटेन्सिटी ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवचा फॉर्म्युला काय असतो, हाफ ई नॉट स्क्वेअर इप्सिलॉन नॉट इंटू सी. ओके, आता हे तुम्हाला कॅल्क्युलेशन साठी देतो. ओके, ई नॉट ची व्हॅल्यू म्हणजे 100 दिली आहे, ई नॉट च्या ठिकाणी 100 व्हॅल्यू ठेवा. इप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू 8.85 × 10⁻¹² आणि सी ची व्हॅल्यू किती आहे, 3 × 10⁸ आहे. या व्हॅल्यू ठेवायच्या, या व्हॅल्यूची काही गरज नाहीये, 0.265 या व्हॅल्यूची काही आवश्यकता नाहीये. हे तुम्ही सॉल्व्ह करून बघा आन्सर काय येते. 30 नंबर, विच ऑफ द फॉलोइंग वेव हॅव द मॅक्सिमम वेवलेंथ. मॅक्सिमम वेवलेंथ ची वेव कुठली आहे, रेडिओ वेव्स, आणि सगळ्यात कमी वेवलेंथची गॅमा रेज. विच ऑफ द फॉलोइंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आर युज्ड इन वेदर फोरकास्टिंग. वेदर फोरकास्टिंग मध्ये कुठली वेव वापरली जाते याच्यामधली. ओके, वेदर फोरकास्टिंग मध्ये जरा बघा कुठली वेव वापरली जाणार याच्यामधली. तर वेदर फोरकास्टिंग कशाचा प्रकार आहे, रिमोट सेन्सिंगचा एक प्रकार आहे, बरोबर आहे ना. रिमोट सेन्सिंग आठवते का, म्हणजे सॅटेलाइटच्या साईन काय करतो आपण, अर्थच्या सर्फेस वरचं सगळं ऑब्झर्वेशन करतो, टेम्परेचर किती आहे वगैरे काय आहे सर्फेसचं. ओके, तर रिमोट सेन्सिंग मध्ये कुठल्या वेव्ज वापरतोय आपण, इन्फ्रारेड वेव्ज. सो आन्सर काय येणार आहे, ए आन्सर येणार आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ऑफ हायएस्ट फ्रिक्वेन्सीज, हायएस्ट फ्रिक्वेन्सीची कुठली असते, गॅमा रेज. ओके,
तर या पद्धतीने या टॉपिकचे आपण सगळे एमसीक्यू बघितलेले आहेत. ओके, आपला हा टॉपिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज या पद्धतीने इथं फिनिश होतोय. ओके, या टॉपिकचे व्हिडिओ थोडेसे रिपीटेडली बघा. हा टॉपिक नीट जेई सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू खूपच इम्पॉर्टंट आहे आणि आपण जे न्यूमरिकल डिस्कस केलेले आहेत त्या आणि त्या टाईपचेच न्यूमरिकल येतात आणि त्याच्यामुळं हा टॉपिक व्यवस्थित प्रिपेअर जर तुम्ही केला तर ऍटलिस्ट 4 मार्क्स नीट जेई मधलं 4 मार्क्सचं तुमचं काय होतंय, परफेक्शन होतंय आणि डेफिनेटली 4 मार्क्स तुम्ही घेऊ शकताय. ओके,